इयत्ता चौथी विषय मराठी मराठी विषयाच्या ऑनलाईन वर्गात मी तुमचे स्वागत करते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना मजा करताय की नाही मी आशा करते की तुम्ही सुरक्षित असाल चला तर मग आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करूया मुलांनो आज आपल्याला माहीत असलेल्या प्राण्यांविषयी थोडक्यात जाणून घ्यायचे आहे जंगली प्राणी जे प्राणी जंगलात राहतात त्यामध्ये सिंह वाघ झेब्रा हरीण या प्राण्यांचा समावेश होत असतो पाळीव प्राणी जे प्राणी आपण पाळू शकतो त्यामध्ये गाय बकरी मेंढी घोडा मांजर या प्राण्यांचा समावेश होत असतो या प्राण्यांमधून घोडा या प्राण्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया यामध्ये घोडा कोणकोणत्या रंगांचा असतो ते पाहूया तपकिरी घोडा काळा घोडा पांढरा घोडा असे वेगवेगळ्या रंगांचे घोडे आपण पाहिले असतील तर मग आज आपण एका वेगळ्या रंगाच्या घोड्याची गंमत पाठ क्रमांक चार हिरवा घोडा यामधून अभ्यासणार आहोत त्याचप्रमाणे प्रसिद्ध राजा अकबर बादशाह व त्याचा हुशार आणि बुद्धिमान सेनापती बिरबल यांच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे अकबर बादशाह म्हणजेच जलालुद्दीन मोहम्मद अकबर हा भारताचा तिसरा मुघल सम्राट होता आणि बिरबल हा अकबर बादशाचा प्रसिद्ध रत्नांपैकी एक नवरत्न होता नवरत्न म्हणजे अकबराने आपली सत्ता सुदृढ करण्यासाठी नव विद्वानांची निवड केली यांना नवरत्न म्हणतात हे विद्वान विविध कलांमध्ये पारंगत होते बिरबल हा त्यातील एक रत्न होता बिरबल हा अतिशय चतुर होता म्हणजे हुशार चला तर मग आज आपण हिरवा घोडा आणि अकबर व बिरबल यांची गोष्ट पाठ क्रमांक चार हिरवा घोडा यामधून अभ्यासणार आहोत पाठ क्रमांक चार हिरवा घोडा एके दिवशी अकबर बादशाह घोड्यावर बसून बिरबलासोबत एका बागेत फिरायला गेला बागेमध्ये चारही बाजूंना हिरवीगार झाडे आणि हिरवे हिरवे गवत पाहून बादशाला फार आनंद झाला अकबर आणि बिरबल हे दोघे एकदा बागेत फिरण्याचा विचार करतात मग ते एका बागेत फिरायला जातात दोघे पण खूप हुशार असतात हे आपल्याला माहीत आहे फिरत असताना अकबर बादशाला खूप आनंद होत असतो कारण आजूबाजूला हिरवेगार झाडे आणि हिरवे हिरवे गवत हे पाहून तो खूप खुश होत असतो आपण देखील बागेत गेल्यावर खूप खुश होत असतो त्याचप्रमाणे ते दोघे बागेत गेल्यावर खूप आनंदात होते त्याला वाटले अशा बागेत फिरण्यासाठी हिरव्या रंगाचाच घोडा असेल तर काय बहार येईल अकबर म्हणाला बिरबल तू मला सात दिवसांच्या आत हिरव्या रंगाचा घोडा आणून दे जर तुला हे जमले नाही तर पुन्हा कधीही तुझे तोंड मला दाखवू नकोस यामध्ये अकबर बादशाह बागेत फिरत असताना ते विचार करतात की हिरव्या रंगाचा घोडा असेल तर या बागेत फिरण्याची किती मजा येईल म्हणून तो बिरबलाला हिरव्या रंगाचा घोडा आणायला सांगतो हिरव्या रंगाचा घोडा नसतो तरी देखील बादशाह त्याला आणायला सांगतो आणि त्याला असे सुद्धा सांगतो की मला हा घोडा सात दिवसाच्या आत आणून दे तुला जर हे नाही जमले तर मला तुझे तोंड दाखवू नकोस असे म्हटल्यानंतरही बिरबल या गोष्टीसाठी तयार होतो कारण की बिरबल हा अकबर बादशाच्या आदेशाचे पालन करत असतो अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक चार हिरवा गोडा या पाठातील पहिला भाग अभ्यासला आहे तर मी तुम्हाला या भागावर आधारित काही शब्दार्थ समजवून सांगते शब्दार्थ झाड ट्री गवत ग्रास बहार ग्रेट जॉय आत विदिन तोंड फेस तर मुलांनो आज आपण येथेच थांबूया आणि या पाठाचा उर्वरित भाग पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूया धन्यवाद